नमस्कार, मी वैशाली घरत आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या संपादकीय या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते. पाहूया आमचे संपादक महेश ढानके यांनी आज संपादकीय सदरात केलेले भाष्य त्यांच्याकडून त्यांच्या शब्दात. नमस्कार, आजच्या संपादकीयच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या संपादकीय विषयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बदलती भूमिका किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा बदलता चेहरा या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा 20वा वर्धापन दिन नुकताच मुंबईमध्ये संपन्न झाला आणि यावेळी शरद पवार काय बोलणार अशा पद्धतीच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झालेला आहे आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाच्या चिंतन करून काय भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस घेणार हे सगळं भान अनेक लोकांना वाटत होतं की नेमकी शरद पवारांची भूमिका कशी असणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या भाषणावर अनेक लोकांचं महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि या सगळ्याच बाबतीमध्ये शरद पवारांचं जे भाषण झालेलं आहे त्या भाषणाच्या माध्यमातून शरद पवारांनी आत्मपरीक्षण करून आता आपला राष्ट्रवादीचा चेहरा बदलायचा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामीण टच होता, ग्रामीण भागाचा पक्ष अशा पद्धतीची राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी जडणघडण किंवा ओळख होती. आता ही ओळख खऱ्या अर्थानं बदलायची गरज आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा ग्रामीण भागातील पक्ष जरी असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण वाढत चाललेलं आहे. अगदी ग्रामीण भागाचं सुद्धा शहरीकरण होत आहे आणि या बाबतीमध्ये शहरामध्ये मात्र आपला पक्ष पाहिजे तितक्या पद्धतीनं चांगलं काम करत नाही हे लक्षात घेतल्यानंतर आता शहराकडे आगेकूच करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीच्या स्पष्ट भूमिका त्यांनी 20वा जो वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भाषणामध्ये केलेला आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आणखीन एक नवीन विषय या ठिकाणी घेतलेला आहे की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभवाची कारण मीमांसा करताना त्यांनी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत नाही आणि या तरुण वर्गाला आता संधी दिली पाहिजे, नवीन नवीन चेहरे समोर आणले पाहिजेत, राजकीय स्थित्यंतरं झाली पाहिजेत, राजकीय पदाधिकारी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आपल्या भाषणाच्या माध्यमातूनच त्यांनी प्रदेशचे अध्यक्ष यांना सुद्धा तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये तरुण चेहरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि या माध्यमातून चेहरा बदलल्याचं काम किंवा राष्ट्रवादीचा एकूणच चेहरा बदलून राष्ट्रवादी काँग्रेस ही केवळ ग्रामीण भागाचा पक्ष नसून हा शहरी भागाचा सुद्धा पक्ष आहे अशा पद्धतीची भूमिका आता आपल्याला समोर ठेवून तशा पद्धतीचं काम करायचे अशा सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता जो विधानसभेची निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये येत आहेत या ऑक्टोबर महिन्याच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी जरी असला तरी या कालावधीमध्ये शहरी भागामध्ये कशा पद्धतीचा बस्तान पार्टीचं बसवायचं या दृष्टिकोनातून आता हालचाल करायला सुरुवात झालेली आहे आणि एकेकाळी ग्रामीण भागाचा टच असणारा किंवा ग्रामीण लोकांचा पक्ष असणारा आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावलेला आहे आणि शहर आणि ग्रामीण भागाचा पक्ष व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता शहरी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं काम करणार, शहरी भागातले लोक राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारणार का, शहरी भागातली लोक राष्ट्रवादीला स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीची भूमिका घेत आहे किंवा कशा पद्धतीचे कार्यक्रम आखत आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आजच्या या संपादकीय भागामध्ये एवढंच. आपण पात्र आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी.